नवनीत रूपी ज्ञानामृत देणाऱ्या भगवान गोपाल कृष्णांना वंदन करू। त्यांच्या वाणीने अमर झालेल्या शास्त्र ग्रंथाचं अवलोकन म्हणजेच गीतामृतम। गीता जयंतीच्या निमित्ताने सादर करत आहोत गीतामृतम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु ज्ञान देवो गुरु ब्रह्म देवो गुरु ज्ञान देवो गुरु ब्रह्म देवो गुरु ज्ञान देवो देवो गुरु ब्रह्म देवो गुरु नाम राहो गुरु नाम राहो संकीर्तनी गुरु नाम राहो संकीर्तनी गुरु ज्ञान देवो गुरु ब्रह्म देवो। गुरु माझी माता गुरु माझा पिता गुरु माझी माता गुरु माझा पिता गुरु माझा सखा तुम्ही जाणा गुरु माझा सखा तुम्ही जाणा गुरु ज्ञान देवो गुरु ब्रह्म देवो कैवल्याचे धाम साफल्याचा राम कैवल्याचे धाम साफल्याचा राम कर्तव्याचा श्याम संकीर्तनी कर्तव्याचा श्याम संकीर्तनी गुरु ज्ञान देवो देवो गुरु ब्रह्म देवो गुरु ज्ञान देवो गुरु ब्रह्म देवो गुरु ब्रह्म देवो
गुरु ब्रह्म देव। दर्शकों नमस्कार। भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली आणि युद्धाला सज्ज हो असा जणू आदेश दिला, त्याचं मत परिवर्तन केलं, मन परिवर्तन केलं, ते ज्या श्लोकांच्या सहाय्यानं केलं त्या श्लोकांचा एकत्रित समुच्चय म्हणजे भगवद्गीता। आता भगवद्गीता हा खरं तर स्वतंत्र ग्रंथ नाहीच मुळे, तो महाभारताचाच एक भाग आहे। 25 ते 42 असे महाभारतातले 18 अध्याय म्हणजे भगवद्गीता आहे। पण या भगवद्गीतेला प्रस्थान त्रयीमध्ये स्थान मिळालंय। वेदांच्या पाठोपाठ प्रस्थान त्रयी येते। प्रस्थान त्रयीमध्ये ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता या 3 ग्रंथांचा समावेश होतो। वेद आणि वेदांनंतर प्रस्थान त्रयी। प्रस्थान म्हणजे भगवंताकडे जाण्यासाठीचा मार्ग जे आपल्याला दाखवतात ती प्रस्थान त्रयी। त्यामुळे भगवद्गीता भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे। अर्थात म्हणूनच तो आधीच आत्ता आपण जे गीत ऐकलं त्या गीतात वर्णन केल्यानुसार गुरुसारखा आहे। आई वडील आणि रक्ताची जी नाती असतात ही आपल्याला निवडण्याचा अधिकार नसतो, ती जन्मजात नाती असतात। परंतु मित्र, आप्त हे आपण निवडू शकतो, किंवा पत्नी पती यांची निवड करता येते, मित्रांची निवड करता येते। पण हे नातं सुद्धा 100% शाश्वत नसतं। पण तिसरं नातं जे आहे ना ते मात्र शाश्वत नातं आहे आणि ते शिष्याचं गुरुशी असणारं नातं आहे। आणि हा गुरु प्रत्येकी आपल्याला योग्य मार्गावर आणण्याचं काम करत असतो। आता आपल्यापैकी काही जण असं म्हणतील की आम्ही कुठल्याही शास्त्र ग्रंथाचा अभ्यास करत नाही, आम्ही कोणत्याही गुरुकडे जाऊन आध्यात्मिक ज्ञान घेतलेलं नाही, मग तरी सुद्धा आमच्या आयुष्यात गुरु आहे कुठं? मंडळी, प्रत्येक सजीवाला गुरु आहे हे लक्षात ठेवा। आता प्रश्न पडेल हा गुरु कोणता, तर तो निसर्ग गुरु आहे। कारण निसर्ग आपल्याला प्रत्येकी अनेक गोष्टी शिकवत असतो। गेल्या 9 महिन्यांचा जर आढावा घेतला तर निसर्गानेच आपल्याला शिकवलंय की बाबा रे कसं वागायला हवं, कसं जगायला हवं। त्यामुळं गुरु हा निसर्गाच्या रूपानं प्रत्येकी आपल्याला भेटत असतो। याहून अधिक तुम्हाला जर गुरुबद्दलची आणि निसर्ग गुरुबद्दलची माहिती हवी असेल ना, तर या परमेश्वराची लीला काय आहे हे आपण या गीतातूनच अनुभवूया। पहारे परमेशाची लीला, पहारे परमेशाची लीला, जय उभविली नवलाईची, जय उभविली नवलाईची, जय उभविली नवलाईची, जगन्नाट्यशाला जगन्नाट्यशाला परमेशाची लीला, पहारे परमेशाची लीला। वरती शोभे विशाल अंबर, वरती
शोभे वरति शोभे विशाल अंबर बिन खांबासा घुमट मनोहर बिन खांबासा घुमट मनोहर खाली हिरवी हिरवी चादर खाली हिरवी हिरवी चादर सुंदर वनमाला सुंदर वनमाला परमेशाची लीला। या गगनाचा नील छतावर या गगनाचा नील छतावर चमकदार चंद्राचे झुंबर चमकदार चंद्राचे झुंबर कोटी कोटी तारका चमकती कोटी कोटी तारका चमकती जणू दीपमाला जणू दीपमाला परमेशाची लीला पहारे परमेशाची लीला मंडळी आहे ना निसर्ग गुरु त्याची करामत या गीतातून आपण अनुभवली आणि या निसर्गाच्या रूपाने परमेश्वराने जी आपली लीला दाखवली आहे ती अपरंपार आहे। आपण जगतो या जगण्याचा आनंद साजरा केला पाहिजे कारण आपल्या सोबत परमेश्वराने इतका चांगला गुरु आपल्याला दिला आहे जो आपल्याला प्रत्येकही आनंदी कसं राहावं हे शिकवतो। उजाडणारा प्रत्येक दिवस आपल्याला चेतनेचं स्फुरण देतो स्फुल्लिंग चेतवतो पण आपली नजर तशी असायला हवी पाहण्याचा दृष्टी तशी असायला हवी आणि ही दृष्टी तशी असेल तर जशी दृष्टी तशी सृष्टी हे आपल्याला माहिती आहेच। त्यामुळं ज्ञान सर्वत्र भरलेलं आहे जसा परमेश्वर सर्वत्र आहे तसंच ज्ञान सर्वत्र आहे कारण ज्ञान आणि परमात्मा तिची शक्ती हे आपण वेगळं करूच शकत नाही। भगवद्गीतेचं तर हे सारच आहे। भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की मी कणाकणामध्ये चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे। पण मग दृष्टी सुधारण्यासाठी काय करायला हवं? शास्त्र ग्रंथांमध्ये सांगितलेला परमेश्वर आपल्याला दिसत नसेल तर तो पाहता यावा यासाठी काय करायला हवं? अर्थातच अत्यंत सोपं काम आहे डोळे स्वच्छ करायला हवे। आता डोळे म्हणजे हे बाह्यचक्षू नव्हे अंतःचक्षू। बाह्यचक्षूंचा उल्लेख केला म्हणून एक छोटंसं उदाहरण देतो। मंडळी कसं आहे एखाद्या माणसाला मोतीबिंदू झालेला असतो कॅटरॅक्ट त्यामुळं दृष्टी कमी झालेली असते अर्थात त्या छोट्याशा गोळ्यामुळं दृष्टपटलावरती एक व्यत्यय आलेला असतो। मग तो डॉक्टरांच्याकडे जातो डॉक्टर त्याचं ऑपरेशन करतात तो कॅटरॅक्ट काढून टाकतात मोतीबिंदू काढून टाकल्यानंतर त्या माणसाला आता स्पष्ट दिसू लागतं। एका प्रश्नाचं उत्तर द्या डॉक्टरांनी त्या माणसाला नजर नाही दिली डॉक्टरांनी त्याच्या नजरेत आलेला अडथळा दूर करण्याचं काम केलंय। सज्जन हो हे शास्त्र ग्रंथ आपल्या ज्ञान पटलावरती आलेला हा अंधकार दूर करण्याचं काम करतात आणि मग सगळं लख दिसू लागतं। समोर जे दिसतं ना ते स्पष्ट स्वच्छ आणि साक्षात परमात्मा रूपच असतं। एक साधू महाराज होते अध्यात्मावरती खूप चांगलं प्रवचन करायचे सत्संग असायचा आणि चांगलं कसं वागावं नीतिवंतता काय आणि परमेश्वर कसा सर्वत्र भरून राहिलाय अशा पद्धतीनं ते सातत्यानं सांगत असायचे। अध्यात्माचं असं अपरिमित वर्णन करणाऱ्या त्या साधू महाराजांना एका साधकाने सहज प्रश्न विचारला महाराज तुम्ही रोज रोज हेच सांगत असता
तुम्हाला कंटाळा येत नाही? साधू महाराज हसले आणि म्हणाले, अरे माझ्या कंटाळ्याचं जाऊ दे, मला एक सांग, तू स्वतःला आरशात किती वेळा पाहतोस? तो म्हणाला, मी रोज पाहतो. ते म्हणाले, आज तुझं वय काय? तो म्हणाला, 50 वर्ष. अरे म्हणजे तू गेली 50 वर्ष आरशात पाहतोय स्वतःला? तो म्हणाला, हो अर्थातच. मग तुला कंटाळा नाही का रे येत आरशात स्वतःला नेहमी नेहमी पाहण्याचा? तो म्हणतो, हो असं काय करताय महाराज, आंघोळ झाल्यानंतर, केस विंचरण्यासाठी, कपडे केल्यानंतर मी ठीकठाक दिसतोय ना, हे पाहण्यासाठी मी आरशात डोकावतोच. मंडळी, साधू महाराजांचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की आरशात त्याच त्या प्रतिबिंबाला पाहून सुद्धा जर आपल्याला कंटाळा येत नाही तर त्या साधू महाराजांना लोकांना ते ज्ञान देण्याचा कंटाळा कसा बरं येईल? कारण या निसर्गाला जर आपण गुरु मानलं तर चराचरामध्ये भरलेले हे ज्ञानकण, त्यांनी पावन झालेली ही सगळी भूमीच जणू ज्ञान मंदिर होत आहे. तेव्हा या ज्ञान मंदिरात या गीताच्या माध्यमातूनच प्रवेश करूया. ओम नमो उषकालः सुस्वागतम सत्यम शिवम सुंदरम. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. विद्याधन दे अमास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे अमास एक छंद एक ध्यास, नावने पैल तिरे दया सागरा, दया सागरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. शब्द रूप शक्ति दे भाव रूप भक्ति दे, शब्द रूप शक्ति दे भाव रूप भक्ति दे, प्रगति से पंख दे चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. हो आम्ही नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत, हो आम्ही नीतिमंत गुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा, उंच अंबरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, 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 सत्यम शिवम सुंदरा. आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे पाहतो तेव्हा आपण त्या वस्तूकडे पाहतो, पण जेव्हा आपण समोर उभे राहून आरशाकडे पाहतो तेव्हा आपण आरसा पाहत नाही मंडळी, आरशातलं आपलं प्रतिबिंब पाहतो. आणि भगवंत भगवद्गीतेत तरी काय सांगतात? हेच तर सांगतात, तू तेच ब्रह्म आहेस, तत्त्वम असी, म्हणजेच तू ब्रह्म आहेस.
आता जर मीच ब्रह्म आहे अशी धारणा प्रत्येकाची झाली तर तो जे जे करतो ते योग्यच आहे असं म्हणावं लागेल, पण तसं घडत नाही। मग असं का होतं? याचं एकमेव कारण आहे की शरीर, मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून जे आणि जसं कर्म व्हायला हवं ते आणि तसं कर्म होत नाही, म्हणून तसं घडत नाही। आता हे होण्यासाठी काय करायला हवं? तर अतिशय सोपं आहे। गीता कुठं सांगितली हे पहिलं समजून घ्या। गीता कुरुक्षेत्रावर सांगितली। क्षेत्र म्हणजे शेती, लक्षात घ्या मंडळी, क्षेत्र म्हणजे शेती। शेतीमध्ये आपण जे पेरतो ते उगवतं। तांदूळ पेरला भात लागेल, म्हणजेच भांग पेरली तर भांग लागेल, चांगलं पेरलं चांगलं येईल, वाईट टाकलं वाईट येईल। आपण जे करतो तेच आपल्यावरती उलटून येतं हे भगवद्गीतेमध्ये कर्मसिद्धांतात सांगितलंय। आणि हा जो कर्मयोग आहे तो आपण आपलं कर्म चांगलं करण्यासाठी कशाचा वापर करावा हे सांगतो, तर शरीर, मन आणि बुद्धी। परमेश्वरानं आपल्याला शरीर दिलंय, शरीरामध्ये मन आहे, आणि मनाच्या हेलकाव्यांना आंदोलनांना स्थिर करण्याचं शरीराच्या माध्यमातून काम जर कोणी करत असेल तर ती बुद्धी करते। बुद्धी मन आणि शरीर दोघांवरही नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते, आणि असं काम ज्या व्यक्तीच्या हातून घडतं ती व्यक्ती सिद्ध पुरुष होते, सिद्धी प्राप्त करून घेते आणि परमेश्वराच्या अधिक समीप जाते। आता परमेश्वराच्या जवळ जाते म्हणजे कुठल्या परमेश्वराच्या जवळ जाते असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्यासारख्या सामान्य जनांच्या मनात येईलच, कारण परमेश्वराची अनेक रूपं आहेत, त्यातल्या कुठल्या रूपापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे? मंडळी, रूप कोणतंही असो, चित शक्ती एवढी एक धारणा मनामध्ये ठेवली ना की मग त्याच्या अनेक रूपांमधून आपल्याला तो एकत्वाला नेऊन ठेवणारा परमात्मा सहजतेनं दिसू लागेल। मग असेनात का त्याची कोटी कोटी रूप? आ आ सूर्य चंद्र तारे कोटि कोटि रूपे तुझी कोटि सूर्य चंद्र तारे कोटि कोटि रूपे तुझी कोटि सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवा रे कोटि कोटि रूपे तुझी। बीज अंकुरे जाठाई तिथे तुझा वास तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास चराचरा रंग विसी चराचरा रंग विसी रंग तुझा कोण तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कधी दाह ग्रीष्माचा तू कधी मेघोला जनी निर्जनी ही तुझा पाय रोवले ना तुझी खूण नाही ऐसा तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोण तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे खरे रूप देवा तुझे कोण ते कळे
कृष्णा खरे रूप देवा तुझे कोण ते कळे ना तू चविटे वरी तुझी वैकुंठी चराणा तुला आळवाया घ्यावा तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोण तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी सूर्य चंद्र तारे कोटी सूर्य चंद्र तारे। मंडळी, आद्य शंकराचार्यांनी तितिक्षा या शब्दाची अतिशय सुंदर व्याख्या केली। आद्य शंकराचार्य म्हणतात, सरहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकं चिंता विलाप रहितं स तितिक्षा लिगद्यते। तितिक्षा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सबुरी आहे, थांबणं आहे, वेट, वेट अँड वॉच असं आपण म्हणतो ना, तसंच तुम्हाला कुठंतरी थांबता आलं पाहिजे। ज्याला पेशन्स असं म्हणतात ना हल्ली, ते तुमच्याकडे नाही आहेत, त्यामुळं आपण पटकन एखाद्या निर्णयाप्रती येतो आणि मग आलेल्या संकटाला आपण घाबरून जातो किंवा मग त्या संकटापासून पळून जातो। संकटाचा सामना करण्याचे 3 प्रकार आहेत मंडळी। एक तर त्याच्याशी थेट झगडायचं, लढाई, किंवा मग जे संकट आलंय ते सहन करायचं, शांत राहायचं, आणि तिसरा पर्याय ते संकट टाळायचं। आता गंमत अशी आहे की आपल्यासारखे सर्वसामान्य जन नेहमीच संकट टाळण्याचा प्रयत्न करतात, पण संकट हे असं एका दिशेनं कधी येत नाही, तर ते असं येतं। त्यामुळं आपण कसेही असलो तरी आपण पळण्याचे सगळे मार्ग त्याला विहंगम असं त्याचं अवलोकन असल्यामुळं सहज दिसू शकतात आणि संकट आपल्या समोर उभं राहतं। मग काय करायचं? पर्याय पहिला निवडायचा, संकटाशी मुकाबला करायचा, झगडायचं। झगडताना आपोआप, जसं शिवाजी महाराजांनी युद्धाला सामोरं जाताना, शत्रू समोर जाताना गनिमी काव्याचा वापर केला, एक प्रकारचं ते युद्ध टाळणंच नव्हतं का? त्यामुळे संकट टाळण्यासाठी आधी झगडायला शिकलं पाहिजे की आपोआप त्यातला टाळण्याचा मार्ग आपल्याला मिळतो आणि हे झगडत असताना आपोआपच आपल्यातली सहनशक्ती अधिक तीव्रतेनं बाहेर येते। भगवंतांनी भगवद्गीतेत हेच तर सांगितलंय की हे सगळं करत असताना ध्यान माझ्याशी ठेव, म्हणजे तुला कुठल्याही गोष्टीचं ना दुःख होणार ना आनंद होणार, कारण मी जर निराकार असेन तर तू सुद्धा निरहंकार होणं गरजेचं आहे, आणि म्हणून मन बुद्धी यांच्या माध्यमातून शरीराला एक वेगळी सवय जर लावायला हवी असेल तर पहिली गोष्ट भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेली आत्मसात करायला हवी, ती म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये अंशरूपानं तिची शक्ती वास करते, तो परमात्मा राहतो। स्वतः भगवंतांनी आपल्या वाणीनं सांगितलेली ही भगवद्गीता आहे हो, त्यामुळे ती खोटी असूच शकत नाही। मग जर आपल्या अंतरामध्ये परमात्मा वास करतोय तर मग हे शरीर ज्यामध्ये देव आहे तो जर गाभारा असेल तर शरीर म्हणजे एक मंदिर झालं नाही का? हा देह मंदिर आहे असं जाणून जर आपण आपलं वर्तन केलं मंडळी, तर भगवद्गीतेचं आचरण सहजतेनं होईल, नाही का? देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना। दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना सत्य सुंदर मंगलाची नित्य
नित्य हो आराधना। जीवनी नवते जरा हो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लागो मानवाचा जीवना। शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना। भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना। मुक्त मी फक्त मानू बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना। देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना। नित्य हो आराधना, नित्य हो आराधना। भगवंत भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायाच्या 38व्या श्लोकात सांगतात, सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभौ जया जय। किती सुंदर विचार दिलाय। हे वागणं शक्य आहे, कठीण आहे, पण अशक्य नक्की नाही। कारण आपल्या दुःखाचं मूळ शोधण्याचा कधीही प्रयत्न करावा। दुःखाचं मूळ कशात आहे? मंडळी अगदी सोपं आहे, दुःखाचं मूळ अपेक्षेमध्ये। ज्या क्षणी तुम्ही अपेक्षा रहित व्हाल, त्या क्षणी मिळालेली प्राप्त झालेली प्रत्येक गोष्ट ही बक्षीस स्वरूप वाटायला लागेल, पुरस्कारासारखी वाटायला लागेल। आणि बक्षिसाचा पुरस्काराचा आनंद काय फक्त लहान मुलांनाच होतो, मोठ्यांना होत नाही? उद्या तुम्हाला अचानक 1 कोटीची लॉटरी लागली तर तुम्हाला आनंद होणार नाही? मला लॉटरी लागेल ही तुमची अपेक्षा नसताना ती लॉटरी लागल्यामुळं तुम्हाला मिळालेल्या धनाचा तुम्हाला निर्विवादपणे आनंद होतो। मग आनंदाला शोधण्यासाठी आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो आनंद असा अचानकपणे जर आपल्याला गवसला तर तो पुरस्कारापेक्षा सुद्धा मोठा असतो, नाही का? म्हणूनच या जगामध्ये 2 गोष्टी नेहमी विरोधातल्या एकाच वेळेला येत असतात। सुख आहे, दुःख आहे, उष्ण आहे, थंड आहे, न्याय आहे, अन्याय आहे, अंधार आहे, प्रकाश आहे, रात्र आहे, दिवस आहे, हे सातत्यानं घडत असतं। मग आपलं काम काय? तर आपण या विचारांच्या द्वंद्वातून एकत्वापर्यंत जायचंय, म्हणजे द्वैतातून अद्वैतापर्यंत पोहोचायचंय, परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय। आणि तो मार्ग हा शास्त्र ग्रंथ भगवद्गीता आपल्याला सांगतो। त्यामुळं या द्वंद्वातून हा मार्ग काढण्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या आत्म्याचा वापर करण्याची गरज आहे, कारण त्यामध्ये तो परमात्मा वास करतो। आता एकदा परमात्मा या देहाच्या मंदिरात असणाऱ्या गाभाऱ्यात स्थित झालाय, स्थिर झालाय, हे आपण जाणलं ना की त्याच्या भजनात आपण रत होतो। आणि असा रत झालेला मनुष्य खऱ्या अर्थानं आत्मा संमोहनापर्यंत जाऊन पोहोचतो। मग आपण आनंदाने वेडे होतो असं एखाद्याला म्हणतो ना, तेव्हा आपणही आपल्या परमात्म्याच्या त्या भजनामध्ये तल्लीन होऊन जातो आणि अचानकपणे म्हणून जातो, मम आत्मा गमल। मम आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम आत्मा गमला,
मम आत्मा गमला। नकळत न वळत हृदय तळ मळत, नकळत न वळत, नकळत न वळत, नकळत न वळत हृदय तळ मळत, भेटाया जा देहात्मा गमला। मम आत्मा गमला। एकची वेळ जरी मजा भेटला, एकची वेळ जरी मजा भेटला, जीव कसा वश झाला, जीव कसा वश झाला, जीव कसा वश झाला, जीव कसा वश झाला, भाव दुजा मिटला। भाव दुजा मिटला। वाटे प्राण सखाला, वाटे प्राण सखाला, परतुनी गेहा, परतुनी गेहा, मम आत्मा गमला। मम आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम आत्मा गम, मम आत्मा गमला, मम आत्मा गम, मम आत्मा गमला, मम आत्मा, मम आत्मा, मम आत्मा गमला। मंडळी, बुद्धीचा तोल आणि ताल सावरण्यासाठी हे ज्ञान प्राप्त होणं अत्यंत आवश्यक असतं. आपण खूपदा हे पाहिलंय की एखादा मोठा उद्योगपती जेव्हा त्याचं निधन होतं तेव्हा पेपरमध्ये त्याचा फोटो येतो, त्याचं नाव येतं, जन्मसाल आणि मृत्यूसाल असं लिहिलेलं असतं आणि मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित. भगवंतानी भगवद्गीतेत सांगितलेला हा श्लोक आहे, म्हणजे कर्म केलं फळाची अपेक्षा ठेवली नाही. खरंच तो उद्योगपती तसा वागला होता का? पण लिहिताना लिहिलं जातं, असो कोणाच्या पाठी वाईट म्हणू नये हे निर्विवाद सत्य आहे. पण विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की तो खरंच कर्मण्येवाधिकार असते याप्रमाणे कर्मयोगी होता का? कर्मयोगी नव्हता, तो कर्मवीर म्हणू शकतो तो होता. गंमत आहे ना? लक्षात घ्या, कर्म म्हणजे काय हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. भगवंतांनी अत्यंत स्वच्छ शब्दामध्ये भगवद्गीतेमध्ये कर्म व्यवस्थित समजावून सांगितलंय. अधिक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, मी जेवतो, मी फिरतो, मी खातो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती क्रिया हे कर्म असतं. मी मारतो, मी हसतो, मी खेळतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या प्रत्येक हसणं, खेळणं, मारणं या सगळ्या क्रिया कर्मामध्ये मोडतात. मी भजन करतो हेही कर्मच आहे आणि मी ताडण करतो हेही कर्मच आहे, कारण या क्रियेशी मी जोडलेला आहे. म्हणजे जसं आपण जेवतो तेव्हा मी जेवतो म्हणून ते जेवण हे कर्म आहे. मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, मी हेच खातो, मी एवढंच खातो वगैरे आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टी कर्माशी निगडीत येतात. पण आता जेवण झाल्यानंतर जी पचनक्रिया होते तेव्हा कोणी असं म्हणतं का, जरा एक 10 मिनिटं मला कोणी डिस्टर्ब करू नका हा, आता मी अन्न पचवतोय, ते आपण काहीच करत नाही, ते तो करतो, त्यामुळं ते कर्म नाही होत. कर्म जे मी करतो, ज्याच्याशी मी निगडीत असतो ते कर्म असतं. आणि त्यामुळंच हे कर्म चांगलं असायला हवं, अपेक्षारहित असायला हवं असं भगवंत भगवद्गीतेत सांगतात.
अर्जुनाला उपदेश करताना ते म्हणतात, हे कर्ण हे तुझं कर्तव्य आहे, कर्माच्या पुढची पायरी झाली. कर्म तुम्ही स्वेच्छेने करू शकता, कदाचित अनिच्छेनेही करू शकता, पण कर्तव्य भावनेनं जेव्हा ते तुम्हाला करावं लागतं तेव्हा त्यामध्ये परमेश्वरी भाव जर मनात ठेवला तर ते करताना आपण फक्त निमित्त असतो, करता करविता तो होतो. अर्थात सत्कर्माला करता करविता तो असतो, दुष्कर्म हे आपण घेऊन आलेले असतो, त्यामुळं त्याचं भोगणं हे आपलं आपल्याला करावं लागतं. अधिक तपशीलात जाणून घ्यायचं असेल ना मंडळी, तर या भगवद्गीतेचं सार सार ज्यामध्ये सांगितलेलं आहे असं एक अतिशय सुंदर गीत, कर्मफलांचा त्याग करून खऱ्या अर्थानं आपलं कर्म करत राहणं यासारखं आनंदी जीवन दुसरं कुठलं नाही असंच या गीतात सांगितलेलं आहे. त्या गीताचा आनंद घेऊया. विमोह त्यागून कर्मफलांचा, विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. शस्त्र त्यागतव शत्रू पुढती न च शोभे तुझला. शस्त्र त्यागतव शत्रू पुढती न च शोभे तुझला. कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला. घे शस्त्रात सुधीर होऊन, घे शस्त्रात, घे शस्त्रात सुधीर होऊन रक्षा या धर्मार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा. मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा. इह परलोकी अशांती नेतव, इह परलोकी अशांती नेतव विक्रम झुकविल माथा, विक्रम झुकविल माथा. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. रंगहीन मी या विश्वाचा रंगाने रंगलो. रंगहीन मी या विश्वाचा रंगाने रंगलो. कौरवात मी पांडवात मी, कौरवात मी पांडवात मी अणुरेणुत भरलो.
मीच घडवितो मीच मोडितो मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था उमज आता परमार्था आ कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था आ जाणून पुरुषार्था विमोह त्यागुन कर्मफलांचा विमोह त्यागुन कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था आ जाणून पुरुषार्था आ जाणून पुरुषार्था। मंडळी दुसऱ्या अध्यायातच भगवंत योगाची एक अतिशय सुंदर व्याख्या करतात। भगवंत सांगतात योगस्थ कुरुकर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। धनंजय म्हणजे अर्थातच अर्जुन, अर्जुनाला उद्देशून ते ही व्याख्या सांगतात। योग म्हणजे काय? बुद्धीचा तोल जाऊ न देणं, बुद्धी एका वेगळ्या पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं तिचं आचरण जर होत राहिलं तर ती मनाला काबूत ठेवू शकते आणि बुद्धीनं मनाला काबूत ठेवल्यानंतर शरीर योग्य वर्तन करतं। त्यामुळं पहिल्या पायरीवरती बुद्धी आहे, दुसऱ्या पायरीवर मन आहे आणि तिसऱ्या पायरीवर शरीर आहे। शरीर जे जे कृती करतं, जेव्हा आपण म्हणतो मी हे केलं तेव्हा ते त्या शरीराने केलेलं नसतं, शरीराच्या मागचा कर्ता मन असतं आणि मनाला नियंत्रण ठेवणारी बुद्धी असते। त्यामुळं या तिघांच्या समुच्चयातून जी कृती घडते तो योग असतो। आणि म्हणूनच असं कर्मयोग साध्य करणं हे खूप कठीण असतं। केलेल्या कर्माचं फळ नाही, मंडळी एक अतिशय सुंदर साधं उदाहरण देतो। एखाद्या घराचं मोठ्या इमारतीचं बांधकाम सुरू असतं, बांधकाम सुरू असताना दगड विटा सिमेंट यांचा खच सगळीकडे पडलेला असतो, त्या भिंतींवरती पाणी मारण्याचं काम चाललेलं असतं, अख्खी इमारत ओली गच्च झालेली असते। त्या परिस्थितीत त्या इमारतीत कोणी राहूही शकत नाही। ज्यांच्या मालकीच्या त्या खोल्या होणार असतात ते सुद्धा त्या इमारतीत आत्ता राहण्याचा विचार करत नाहीत। पण प्रत्येक रात्री त्याच अर्धवट झालेल्या इमारतीच्या त्या त्या खोल्यांमध्ये त्या इमारतीचं बांधकाम करणारे कामगार राहत असतात, ते मजूर राहत असतात, आपण पाहिलं असेल। आता इमारत पूर्ण होते, ज्यांनी त्यामध्ये पैसे अडकवले त्यांना राहण्या योग्य होते। जेव्हा त्याचे खरे मालक त्या इमारतीमध्ये प्रवेश करतात तेव्हा इतके दिवस त्या बांधकाम चाललेल्या इमारतीमध्ये झोपणारे मजूर ती इमारत सोडून निघून जातात, माग वळून सुद्धा न पाहता। मंडळी इमारत बांधली कोणी? त्या मजुरांनी। त्यामध्ये आता राहणारे कोण? ज्यांनी ती बांधली नाही ते। मग कर्म केलं कुणी? त्या मजुरांनी। आणि फळाची अपेक्षा न ठेवता ती इमारत तुमच्या हवाली करून ते निघून गेले। मंडळी यापेक्षा आणखी साधा सरळ सोपा कर्मयोग तो कोणता असेल? आता कुणी असं म्हणेल की ती इमारत बांधण्याबद्दल त्या मजुरांना मानधन तर मिळालं होतं। मंडळी मानधन आणि निवारा यात खूप मोठं अंतर आहे हे आपणही जाणताच। त्यामुळे शरीर मन आणि बुद्धी यांच्या नियंत्रणातून आपण आपलं कर्म या योग व्याख्येनुसार जर करत राहिलो तर हे कर्म भगवंताला प्रिय होतं आणि भगवंत आपल्याला आपलासा करतो। अर्थात हे सगळं करताना धर्माचरण अत्यंत महत्वाचं आहे। म्हणून धर्माची व्याख्या सुद्धा या शास्त्र ग्रंथामध्ये भगवंतांनी करून ठेवलेली आहे। धर्म म्हणजे काय? तर कुणी कसं वागावं याचं शिस्तबद्ध नियोजन म्हणजे धर्म असंही म्हटलं जातं। पण भगवंतांनी सांगितलंय ते जास्त योग्य आणि खूप परिणामकारक वाटतं की एखाद्या वस्तूचा जो एखादा मूलभूत गुण आहे तो गुण म्हणजे धर्म। कारण या गुणाशिवाय ती वस्तू म्हणजे तिचं अस्तित्वच संपलं की हो। उदाहरण सांगतो, साखर गोडी हा साखरेचा गुण आहे। मग ती साखर खडी साखर असो, आपल्या घरात असते तशी छोटी स्फटिकासारखी साखर असो किंवा एखादा क्यूब असो, तिचा आकार बदलला म्हणून तिचा गुणधर्म बदलत नाही, तिची गोडी तीच राहते। मंडळी
गोडी हा साखरेचा धर्म आहे, तसा माणूसकी हा आपला धर्म आहे। आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारही गोष्टी पशूंमध्येही आहेत आणि माणसामध्येही आहेत। मग माणसात पशूंपेक्षा फरक असणारी आणखी पाचवी गोष्ट आहे आणि भगवंत भगवद्गीतेमध्ये ती गोष्ट मुद्दामून सांगतात, ती म्हणजे माणुसकी। आणि हा माणुसकीचा धर्म ज्याला पाळता आला, माणुसकी हा गुण या शरीराला परमेश्वरानं दिलाय, त्या माणुसकीच्या गुणाशिवाय या शरीराच्या अस्तित्वाला अर्थ नाही हे जर आपण एकदा जाणलं तर धर्म म्हणजे काय हे आपल्याला कळेल आणि माणुसकीच्या धर्माने कसं वागायचं हे देखील आपल्याला सहज लक्षात येईल। असं माणुसकीच्या धर्माने वागताना एकच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे समर्पण भाव। आपल्याकडे आहे ते गरजू व्यक्तीला आपली अपेक्षा तृप्ती झाल्यानंतर देणं हाही धर्मच आहे आणि हा माणुसकीचा धर्म आहे। जसा मी जगतो तसंच जगण्याचा या भूतलावरच्या प्रत्येक मानवाला अधिकार आहे, हक्क आहे याची जाणीव जर आपल्याला झाली आणि त्यांच्याप्रती काहीतरी करण्याची समर्पण भावना जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर मंडळी आपल्या आयुष्यात तर आनंद फुलेलच, पण जिथे जिथे आपली नजर जाईल तिथं तिथं त्या चित शक्तीचा वास असलेला मोगरा फुलल्याशिवाय राहणार नाही हे खचितच, नाही का? इवले से रोपा लावियले द्वारी, इवले से रोपा लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी, तयाचा वेरू गेला गगनावेरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला मोगरा फुलला। मनाची गुंथी गुंफियला शेला, मनाची गुंथी गुंफियला शेला, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला। इतका वेळ आपण भगवद्गीतेतल्या काही विचारांबद्दल बोलत होतो आणि त्या अनुषंगी काही गीतांचाही आस्वाद घेत होतो। सौभाग्यवती सुमेधाताई बिडेकर यांनी सादर केलेल्या या गीतरचना आपल्याला नक्कीच आवडल्या असतील। भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना त्यांच्याच मनात तो विषय समजून घेत असताना काही गीतं सहजतेनं प्रगटली, म्हणून त्या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी ती गीतं सादर करण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यामधूनच तयार झाला हा गीतामृतम कार्यक्रम।
तो आम्ही आपल्याला सादर समर्पित केलाय. आपण सर्वजण त्याचा आनंद घेतच होतात. मंडळी, असेच गीतेशी एकनिष्ठ राहा, गीतेशी जोडले जा, कारण गीता कसं जगायचं हे तर शिकवतेच, पण का जगायचं हे देखील सांगते, नाही का? गीतेचा जरूर अभ्यास करा, आपलं जीवन अधिक आनंदी करा. धन्यवाद.